नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी पाच मिनिटात कसं करायचं हे बघणार आहे तर इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे फोल्ड करून घेतलेलं आहे डबल फोल्डमध्ये फोल्ड बाजू आहे माझ्याकडे आहे फोल्ड बाजूकडून उंचीचं माप टाकायचं आहे जी काही उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचं तर इथं चौदा इंच उंची तयार आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा इंचावर मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते इथे सव्वा पाच इंचाचं टाकलेलं आहे सव्वा दोन इंच रुंदी आणि तीन इंच शोल्डर पट्टी तर असे समांतर अंतरावर मी मार्किंग करून घेतलं आणि सहा इंच जे आहे ते मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे जे मार्किंग आहे त्याचे ते पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे गळा जो आहे पुढचा तो साडेसहा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून सात इंचावर मार्किंग करून घेतला आणि तो बॉक्स ड्रॉ करून घेतला त्याच्यानंतर जे आर्मोल मुंड्याची लाईन आहे त्याच्यावर चेस्टचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन किंवा दीड इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही त्यानंतर खाली कमरेचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच बॅकच्या टकसाठी तर इथे हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता जे मार्किंग केलंय तिथे फायनल लाईन ड्रॉ करून घेतली आता हे बेसिक ड्राफ्टिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये मुंड्याचा आकार द्यायचा आहे बॅकचा मुंडा सव्वा एक इंचावर दिलेला आहे आणि फ्रंटच्या मुंड्याचा आकार एक इंचावरून दिलेला आहे आरबोलची जी लाईन आहे त्याचा मध्य काढायचा आणि मध्यापासून पाव इंचावर एक मार्किंग करायचं आहे पुढच्या मुंड्याचा आकार एक इंचावरून द्यायचा आहे बॅकच्या मुंड्याचा आकार सव्वा इंचावरून द्यायचा आहे बॅकच्या मुंड्याचा आकार असा सेंटरपाशी मॅच करायचा आहे आणि फ्रंटच्या मुंड्याचा आकार असा थोडासा पुडून घ्यायचा आहे त्यामुळे फुगा आणि चुन्या येत नाहीत पुढच्या भागाला खाली योगपट्टीचं मार्किंग अडीच इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग केलं आणि एक लाईन आखून घेतली त्याच्यानंतर जी गळ्याची बाजू आहे तिथे पाऊण इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि तिथून योगपट्टीचा हा साक आकार दिलेला 46, 67, आहे इथून कटोरीचं माप टाकायचं आहे आता तर कटोरीचं माप इथे छत्तीस साईजसाठी पाच इंचाचं घेतलेलं आहे पाच इंचावर एक मार्किंग केलं त्याच्यानंतर सात इंचाचा गळा आहे तर सहा इंचावर एक मार्किंग केलं आणि अडीच इंच पुढच्या मुंडापासून मार्किंग केलं आता हे जे तीन पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आता बघू शकता इथे कटोरीचा आकार किती गोलाकार आला आहे तर इथे गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा देऊन घेतलेला आहे हे कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे आता पहिल्यांदा बॅकचा मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे बॅक आणि फ्रंट आपण सोबतच कट केलेले आहेत जॉईंट असल्यामुळे बॅक आणि फ्रंट सोबतच निघणार आहेत हा आता जॉईंट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट जे आहे ते वेगवेगळे होऊन जातील आता हे जे कटिंग मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं योगपट्टी पुढच्या मुंड्याचा आकार गळा आणि कटोरी असे हे पाठ वेगवेगळे करून घ्यायचे आहेत कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायचे आहे आपल्याला तर हे बघू शकता हे तीन पार्ट वेगवेगळे झालेत आता हा बॅगचा पार्ट घेतला आहे बॅगच्या पार्टवर खालून मी चार इंचावर मार्किंग केलं आहे साडेतीन इंचाची बॅगची पट्टी मला तयार पाहिजे म्हणून मी चार इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर वरची गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि खालची बॉटमची गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे हे पॉईंट जे आहे ते जोडून घेतले बॉक्स तयार करून घेतलं आणि गोलाकार आकार गळ्याचा देऊन घेतलेला आहे हे कटिंग करून घ्यायचं आता अतिशय सोप्या पद्धतीत कटोरी ब्लाउजचं हे पेपर कटिंग मी सांगितलेलं आहे आणि जसं आहे तसंच नंतर ब्लाऊजवर ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे आता इथे टक्स जो आहे तो आडवा साडेचार इंचाचं घेतलेला आहे टक्सची उंची जी आहे ती चार इंच घेतलेली आहे दोन्हीकडून अर्धा अर्धा इंचा टक्स घे घेतला आहे तर इथे मार्किंग करून घेतलं आहे आणि हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे तर ही बॅगच्या पार्टची पूर्ण कटिंग झालेली आहे आता हा पार्ट बॅकचा आपल्याला आहे तसंच ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती वाढवायची असते त्याच्यामुळे इथे जी बेसिक कटोरी काढली त्याची जी आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे व्यवस्थित ठेवायची आहे आणि ड्रॉ करून घ्यायचे सगळीकडून त्याच्यानंतर बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे कडेने दीड इंचवर एक मार्किंग करायचं त्यानंतर तिकडे दुसऱ्या बाजूने सुद्धा दीड इंचावर मार्किंग करायचं आता जी मेन कटोरी आहे पाच इंचाची त्याचा सेंटर पॉईंट मार्क करायचा तिथून खाली दीड इंचावर मार्किंग करायचे हे जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत अतिशय सोपी पद्धत आहे ही कटोरी वाढवायची त्याच्यानंतर हा पॉईंटसुद्धा जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गळ्याच्या बाजूने इथे वरती मार्जिन घ्यायचं आहे शिलाई मार्जिन तर ते तुम्ही पाव पा अर्धा इंच किंवा तीन लाईनचं घेतलं तरी चालू शकतं तर अशा पद्धतीने हा गोलाकार आकार इथे जोडायचा आहे तर बघू शकता कटोरीचा आकार किती सुंदर आलेला आहे आता ही कटोरी जी आहे ती कटिंग करून घ्यायची आता ही कटोरी जी आहे ती अशीच आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून किंवा अस्तरवर ठेवून आपण कटिंग करू शकतो तर याच्यामध्ये आता कुठलाही चेंजेस करायचं नाही कटोरी वाढून घेतलेली आहे हीचा टक्स जो आहे तो आडवा दीड इंच आणि उभा अडीच इंचा घ्यायचा आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची वाड़ ही छत्तीस साईजच्या मापाची कटोरी आहे पाच इंच आता इथे बाहीचं कटिंग बघूया तर बाही कटिंगसाठी मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलाय फोल्ड बाजूकडून बाहीचं उंचीचं माप टाकायचं बाहीची उंची जी काही असेल तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी एक इंच ऍड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर भाईची घडी जी आहे ती छातीचा चौथा भाग टाकायचा तर नऊ इंचावर मी मार्किंग केलं त्याच्यानंतर हा कॅप हाईट जी आहे ती मी इथे अडीच इंचाची दिलेली आहे त्याच्यानंतर दोन इंच परत आतमध्ये एक मार्किंग केलंय इथून दीड इंचावर एक मार्किंग केलं आणि हे जे पॉईंट आहे ते असे जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आतल्या मुंडाचा आकार पाऊन इंच आतमधून आपल्याला द्यायचा आहे त्याच्यानंतर खाली जे आहे ते दंडघेर टाकायचं आहे दंडघेराचा जो काही निम्मा भाग आहे तो टाकायचा आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन टाकायचं आहे आणि ते जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे व्हिडिओ समजला नाही तर तुम तु, तुम्ही पुन्हा एकदा पाहून तुम्हाला अगदी समजेल अशा भाषेत सांगितलेलं आहे आणि अगदी पाच मिनटात तुम्ही कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करू शकता प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर बरेशेच व्हिडिओ अपलोड आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा ही पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा दुसऱ्या कुठल्या मापाचं पेपर कटिंग तुम्हाला बघायला आवडेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर हे फायनल कटिंग जे आहे पेपर कटिंग आपल्या ब्लाऊजचं झालेलं आहे छत्तीस साईजचं आणि अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा त्याच्यानंतर आता फक्त एक बदल करायचा आहे ही जी योगपट्टी आपण कटिंग केलेली आहे कारण बॅक आणि फ्रंटसोबत कट केलेलं आहे आपण त्याच्यामुळे ही जी योगपट्टी आहे तिला फक्त खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण योगपट्टीला डबल स्टिच करायला लागतं वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने त्यासाठी फक्त अर्धा इंच खालच्या बाजूने वाढून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन इथे बघू शकता मी कपड्यावर दाखवलेलं आहे अशा पद्धतीने खालच्या भागात खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी घ्यायची आहे आणि आहे तशी पट्टी ड्रॉ करायची आहे आणि मग कटिंग करायची आहे फक्त एवढाच चेंजेस आपल्याला इथे करायचं का आहे कारण फ्रंट आणि बॅक आपण सोबत कटिंग केले होते म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद